अदिति बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की ही तुझी पहिली सिरियल होती, तर खरंच तुझी ही पहिली सिरियल होती का? आणि पहिल्याच सिरियलमध्ये तू इतका अप्रतिम रोल केलेला आहेस की प्रचंड तुला दाद सगळ्यांकडनं मिळती आहे, तर त्याच्यामागचं श्रेय तू कोणाला देशील? माझी पहिली सिरियल खरं सांगायचं तर वादावाट नव्हती, पण तसं म्हटलं तर खऱ्या अर्थाने माझी पहिली महत्त्वाची सिरियल वादावाटच होती. कारण तत्पूर्वी लोक मला ओळखत नव्हती. वादावाटच्या निमित्ताने खूप चांगलं, खूप मोठं एक्सपोजर मिळालं, खूप चांगल्या प्रकारचं एक्सपोजर मिळालं. आणि मला असं वाटतं, म्हणजे तो किस्सा असा होता की मी ऑडिशनला गेले आणि आमचे प्रोड्युसर जे आहेत शशांक सोळंकी, यांनी मला सांगितलं की या रोलसाठी तुमचं कास्टिंग झालेलं आहे. तेव्हा कुठेतरी असं वाटलं की इतके दिवस त्या चॅनलवरच्या सिरियल्स मी पाहत होते एक सामान्य प्रेक्षक म्हणून. त्या चॅनलवरती आपण काम करायचं, एक महत्त्वाचा रोल करायचा आहे, कुठेतरी आनंद वाटला होता पण त्याचबरोबर भीतीसुद्धा वाटली होती. पण हे सगळं काम खऱ्या अर्थाने सोपं केलं ते आमच्या दिग्दर्शकांनी, मंदार देवस्थळनं, त्याचबरोबर आमच्या लेखकांनी, म्हणजे इनिशियली अभय परांजपे लिहित होतो, त्यांनी इतकं उत्तम आणि इतकं सुंदर, हे तुम्हालाही नक्कीच मान्य असेल, त्यांनी संवाद इतके सुंदर आणि उत्तम प्रकारे लिहून दिले होते की ते तुमच्यापर्यंत तेवढ्याच चांगल्या प्रकारे पोहोचवण्याची कुठलीतरी नैतिक जबाबदारी आमच्यावर होती असं समजूनच सगळे आम्ही काम करत होतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्याचं श्रेय माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना मी देईन. करेन परफॉर्म करणं ही हा ॲक्शन रिॲक्शनचा भाग असतो. जर मी केलेल्या कामाला किंवा समोरच्याने केलेल्या कामाला मी रिॲक्ट झालं नसतं किंवा समोरचा रिॲक्ट झाला नसता, तर ते तितक्या चांगल्या प्रकारे तुमच्याकडे पोहोचलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याबरोबर काम करणारी प्रत्येक व्यक्ती, माझे दिग्दर्शक, माझे लेखक, तसंच चिन्मयने लिहून दिलेले सुद्धा सीन अतिशय उत्तम होते. आणि या सगळ्या आमच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या टीमबरोबरच आमची टेक्निकल टीम, जिला जिच्यापर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकला नाही किंवा जी तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकली नाही, त्या सगळ्या टीमला हे श्रेय मी नक्कीच देईन. त्याचबरोबर तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा, ज्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं.